आज आपण डोंगरकडा तालुका कळमनुरी जिल्हा परभणी येथे आहोत. महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती माध्यमिक विभाग आणि श्रीवर्धन फाउंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने माननीय बाबूराव सोपाजी पायकराव सरांना आदर्श शिक्षक पुरस्कार विभाग स्तरावर प्राप्त झालेला आहे. आणि या पुरस्काराच्या निमित्तानं हा जो सन्मान त्यांना मिळालेला आहे, या सन्मानाच्या प्रत्यर्थ आदर्श शिक्षक म्हणून त्यांचा गौरव झालेला आहे. नुकताच श्रीवर्धन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने त्यानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळ महाराष्ट्र नांदेड, तसेच त्रैमासिक युगसाक्षी परिवार नांदेड आणि मातोश्री भागाबाई डोंगरे प्रतिष्ठान उमरी यांच्या संयुक्त विद्यमाने हा सत्कार अभिनंदनाचा सोहळा या निमित्तानं आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत. त्या मुलाखतीमध्ये आदरणीय बाबूराव चौकाजी पायकराव सर उपस्थित झालेले आहेत. आणि नमस्कार पायकराव सर. नमस्कार. आपल्याला जो पुरस्कार मिळाला महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीचा, जो विभाग स्तरावर पुरस्कार आहे आणि या पुरस्काराच्या निमित्तानं आपलं सर्वत्र अभिनंदन होत आहे, त्या निमित्तानं आपण शिक्षक म्हणून आपली काय भूमिका होती आणि पुढे असणार आहे? विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणं, विद्यार्थ्यांचं कल्याण, विद्यार्थ्यांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या आपल्यातून सुटाव्या आणि विशेषतः आपल्या शिकवणीमधून अध्यापन करतो, विद्यार्थ्यांना एक चांगलं ज्ञान करण्याचं काम करतो, आपल्या अध्यापनातून त्यांना समाधान मिळावं आणि त्यांचं कल्याण. अच्छा. या उपक्रमाबरोबरच अध्यापन तर आपण दररोज करतो, पण याच्या व्यतिरिक्त आपण विद्यार्थ्यांसाठी म्हणा, शैक्षणिक म्हणा, सामाजिक म्हणा, सांस्कृतिक म्हणा, अशा कोणत्या क्षेत्रामध्ये आपलं योगदान आहे? गावामध्ये प्रत्येक पौर्णिमा साजरी करणं. अच्छा. सांस्कृतिक सामाजिक माध्यमातून त्यामध्ये समाजाचं प्रबोधन करणं, अंधश्रद्धेपासून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. बरं. हे मी त्या ठिकाणी करतच असतो. म्हणजे सामाजिक काम, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्रामध्ये सुद्धा आपलं आपलं योगदान आहे. त्या निमित्तानं आपली काही पुस्तकं? तसे माझे दोन कविता संग्रह सध्या प्रकाशनाच्या वाटेवर आहे. प्रकाशनाच्या एक त्या मी थोरवे आहे, दुसरा निर्वाण आहे. तशी माझी की विनोदी कथा संग्रह आहे, तो सुद्धा प्रकाशनाच्या वाटेवर आहे. विनोदी कथा संग्रह, कथा संग्रह. वा छान. दोन जी कविता संग्रह आहे, त्या कविता संग्रहामधली एखादी कविता आपण सादर करा. मी पहिली कविता माझी शाळा. बर. सुरू झाली शाळा, सुरू झाली शाळा, आपण जाऊन पाहू. सुरू झाली शाळा, आपण जाऊन पाहू. आनंदाने प्रथम दिली, चला खेळायला जाऊ. गणवेश नवा नवी पेन, गणवेश नवा नवी पेन, पुस्तके नवी दप्तर नवे, खेळू जाऊ मज्जा करू, मित्र मिळतील नवे नवे. गणवेश नवा नवी पेन, पुस्तके नवी दप्तर नवे, खेळू जाऊ मज्जा करू, मित्र मिळतील नवे नवे. आनंदाने धरू पंगत, आनंदाने धरू पंगत, मध्यान भोजन खाऊ, आनंदाने प्रथम दिनी चला शाळेला जाऊ. छान. या कवितेमधून तुम्ही सांगता विद्यार्थ्यांमध्ये आनंदानं शाळेत गेलं पाहिजे, मध्यंतराचं मध्यान्न भोजन घेतलं पाहिजे, नवे कपडे, नवीन पाठ्यपुस्तकं, नवीन जो दोष आहे तो विद्यार्थ्यांमध्ये रुजावा
आणि विद्यार्थ्यांना तुम्ही जवळून पाहून हे जे लेखन केलेले सुंदर असं लेखन त्यामध्ये आणखी म्हणजे काय काय करू शकतो आपण त्या ठिकाणी काय काय शिकू. अच्छा पुढे करू स्वच्छ शाळेचा परिसर. करू स्वच्छ शाळेचा परिसर, स्वच्छ करू शाळा. करू स्वच्छ शाळेचा परिसर, स्वच्छ करू शाळा, पर्यावरणाचा राखू समतोल होऊ एकत्र गोळा. साफसफाई शोभिन शोभून दिसेल आनंदाने पाहू. साफसफाई शोभून दिसेल आनंदाने पाहू. आनंदाने प्रथम दिनी चला शाळेला. आज जागतिक पातळीवर स्वच्छतेच वार आहे. जगामध्ये सर्वत्र स्वच्छता साजरी केल्या जाते. शाळा शाळामधून गावागावामधून प्रत्येक घराघरामधून स्वच्छतेचे संदेश दिलेले आहेत. आणि हा जो तुमचा विद्यार्थ्याप्रती संदेश आहे तो खूपच चांगला संदेश आहे. दुसरी एखादी गोष्ट बी सी पायकराव सर, आपला साहित्य क्षेत्राचा छंद केव्हापासून आणि कसा कोणाच्या आदर्शामुळं आणि हे लेखन जे तुमच्या हातून झालं घडत गेलं ते कशा प्रकारे घडलं त्याबद्दल थोडंसं सांगा आणि आपली एक रचना सांगा. निर्वाण म्हणजे काय असते? निर्वाण म्हणजे काय असते? खरं तर ते जीवनाचं अंतिम सत्य असते. सुखाचा सर्वोच्च आनंद असते. गरीब असो की श्रीमंत आणि छोटा असो की मोठा सर्वांचं सारखंच असते. निर्वाण म्हणजे काय असते? निर्वाण हे शाश्वत असते. ते अद्वितीय असते. ते शुद्ध असते. टाळणे कुणालाही अशक्य असते. गरीब असो की श्रीमंत आणि छोटा असो की मोठा सर्वांचं सारखंच असते. निर्वाण म्हणजे काय असते? तेच अंतिम ध्येय असते मानवी जीवनाचे. ते नित्य असते. ते शांती सुखाचे मंगल धाम असते. गरीब असो की श्रीमंत आणि छोटा असो की मोठा सर्वांचं सारखंच असते. निर्वाण म्हणजे काय असते? निर्वाण म्हणजे काय असते? शीत सजीवांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण पायरी असते. निर्वाण म्हणजे दुःखमय जगात पुन्हा येणे नाही, म्हणजेच पुनर्जन्म नसते. निर्वाण होणे तर गरजेचेच असते, पण जे सद्गतीला प्राप्त होते तेच खरे निर्वाण असते. जे सदाचारी सत्कर्मी सन्मार्गी असतात तेच सद्गतीला प्राप्त असते. गरीब असो की श्रीमंत आणि छोटा असो की मोठा सर्वांचं सारखंच असते. निर्वाण म्हणजे काय असते? खूप सुंदर असं निर्वाण या एका शब्दामध्ये माणसाच्या पूर्ण जीवनाचं सार निर्वाणाच्या नंतर कळत असते. आणि निर्वाण हे लहान असो की मोठा असो का छोटा, गरीब श्रीमंत, ह्या सगळ्याच व्यक्तींना, या सगळ्याच समाजातील घटकांना निर्वाण हा एक शब्द लागवण्याचं काम, लागू करण्याचं काम, निर्वाण या शब्दाची माहिती त्या माणसाच्या जीवनावर आधारित तुमची ही सुंदर रचना सादर केली. आणि आपण या अभिनंदनास पात्र ठरलात, सत्कारास पात्र ठरलात. आणि खरोखरच आपल्या हातून या पुरस्काराच्या माध्यमातून समाजसेवा, समाजजागृती, ज्ञानसेवा, ज्ञानजागृती आणि लहान असो की मोठा असो सर्वांना आपल्या या प्रेरणा, आपल्या कार्याची प्रेरणा सतत मिळावी. आपल्या हातून असे चांगली चांगली उपक्रम व्हावेत आणि एका अक्षरोदय साहित्य मंडळाचे सदस्य या नात्यानं अक्षरोदय साहित्य मंडळ, त्रैमासिक युगसाक्षी मंडळ आणि त्रैमासिक युगसाक्षी परिवार आणि मातोश्री भागवाई डोंगरी परिवाराच्या वतीनं आम्ही आपलं मनपूर्वक आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. जय हिंद.